आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत जसं आपण चुलीवर भरीत बनवतो तशी सेम टेस्ट येते तर चला बनूयात कसं बनवायचं बघूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य तर सर्वात आधी मी वांग मोठं वांगं होतं आणि टमाटर मिरची आणि लसण गॅसवर छानपैकी वाफून घेतलेच भाजून वांग्यामध्ये चिरून मी मिरच्या ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये आणि थोडंसं लसण तर छानपैकी वाफून निघलेत बघा तर खलबत्त्यामध्ये आपण जाडसर थोडंसं वाटून घेऊया थोडंसं मीठ टाकलं आहे मी आणि सुद्धा गॅसवर भाजून घेतले दोन टमाटे घेतलेत तर टमाटावरची पण साल काढली आहे आणि वांग्यावरची पण साल काढली आहे आणि आता बारीक थोडंसं खलबत्त्यामध्ये थोडंसं सा जाडसर वाटून घेऊया खूप छान टेस्ट येते आपण बरंच वेळेस फक्त वांग भाजून घेतो तर मी मिरच्या लसण आणि टोमॅटो पण भाजून घेतले तर टेस्ट आपण जसं चुलीवर भाजून कसं वांग भरीत बनवतो वांग्याचं तशीच लागते तर नक्की करून बघा असं वांग्याचं भरीत आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तेल घेतले तेल गरम झाले त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे थोडंसं थोडेसे शे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे पण छान तळून घ्यायचेत शेंगदाण्याची पण टेस्ट भरितामध्ये खूप छान येते तर शेंगदाणे छान परतून घ्यायचेत आणि एक कांदा घेतला आहे मोठा बारीक चिरून घेतला आहे तो पण शेंगदाणे झालेत बघा छानपैकी ब्राऊन आता कांदा टाकून घेऊया आणि मिक्सरला न वाटता थोडंसं खलबत्यामध्ये जाडसर वाटायचं टेस्ट खूप भारी येतो मग हे बघा छानपैकी जाडसर जाडसर थोडंसं वाटून घेतलंय मी आता तेलामध्ये छानपैकी एक पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आहे थोडीशी वरतून हळद टाकूया आणि तू वाटलं तर थोडंसं पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढली तर अजून गाळ होतं खूप छान होतं एक झाल्याच्या नंतर पाच ते सात मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं लाल तिखट टाकलं मी वरतून आणि हळद आणि कोथिंबीर घ्यायची क कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीरनं टेस्ट खूप छान येते आहे बघा भरीत सुगंध तो एकदम छान येतोय गरमागरम जवारीची भाकर किंवा बाजरीच्या भाकरीसंग टेस्ट खूप छान येते भरताची तर नक्की अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा परत भेटू एक नवीन सोबत माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू